हेलो फ्रेंड्स, टुडे वी विल सी द चैप्टर सेल्फ प्रमोशन। माय सेल्फ नीलेश सुभाष चंद जैन, लेक्चरर एट DCS इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी, देवपुर धुड़े। इन दिस लेक्चर वी विल सी द नेक्स्ट पॉइंट फ्रॉम दिस चैप्टर सेल्फ प्रमोशन। द पॉइंट इज दैट विंडो डिस्प्ले। सो विंडो डिस्प्ले इज वन ऑफ द मीडियम of advertisement and sale promotion। तर जो विंडो डिस्प्ले, तर विंडो डिस्प्ले थोडक्यात काय असतं, तर जेव्हा आपण एखाद्या शॉपमध्ये जातो तर प्रदर्शनीय भागमध्ये जे काही गुड्स ठेवलेले आहेत की आपण एंट्री केल्यानंतर लगेच आपल्याला ते दिसतात, तर तो जो पार्ट असतो त्याला म्हणतात विंडो डिस्प्ले, की जिथं गुड्स या डिस्प्ले केलेल्या आहेत एका विंडोमध्ये, जी विंडो अट्रॅक्टिव्ह आहे, की जिथं बघताच आपण ते गुड्स बघू शकतो किंवा त्या विंडोकडे बघताच आपण ती गुड्स बघू शकतो। जसंही एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये किंवा एखाद्या बिग ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री केल्यानंतर एक डिस्प्ले असतो, की ज्या डिस्प्लेमध्ये प्रॉडक्ट्स हे ठेवलेले असतात त्या पार्टला म्हणतो आहे आपण विंडो डिस्प्ले। सो दॅट विंडो डिस्प्ले इज अ वन ऑफ द मीडियम ऑफ ॲडवर्टाइजमेंट अँड सेल प्रमोशन, की जिथं आपण ॲडवर्टाइजमेंटसुद्धा इनडायरेक्टली करू शकतो आणि सेल प्रमोशनसुद्धा करू शकतो। सो द गुड्स आर एक्झिबिटेड इन अ आर्टिस्टिकली लेड डाऊन विंडो इन फ्रंट ऑफ द शॉप ऑर ॲट द बिझी सेंटर्स लाईक रेल्वे स्टेशन, बस स्टॉप्स। तर त्या विंडोमध्ये जे काही गुड्स एक प्रॉपरली आर्टिस्टिकली लेट डाऊन केलेले आहेत, विंडो इन फ्रंट ऑफ शॉप ॲट इम्पॉर्टंट बिझी सेंटर्स लाईक रेल्वे स्टेशन, बिझी स्टॉप और बस स्टॉप। सो जनरली इन बिग ऑर्गनायझेशन सेट अप लार्ज शोरूम टू डिस्प्ले देअर गुड्स। तर ज्या काही बिग ऑर्गनायझेशन्स असतात त्या बिग ऑर्गनायझेशन्समध्ये विंडो डिस्प्ले हा प्रकार नसतो, तर तिथं काय प्रकार असतो, दॅट इज अ शोरूम्स, की ज्या शोरूममध्ये किंवा त्या शोरूममध्ये त्या कंपनीच्या गुड्स ह्या प्लेस केलेल्या आहे। सपोज की हिरो होंडाचं शोरूम आहे, तर त्या हिरो होंडाच्या शोरूममध्ये ते प्रॉडक्ट जे ठेवलेले असणार आहे ते हिरोच्या किंवा होंडाच्या ज्या व्हेइकल्स असतील तर त्या तिथं शो केलेल्या आहेत, त्याला म्हणतो आहे आपण शोरूम। विंडो डिस्प्ले हा स्मॉल टाईप आणि शोरूम हा लार्ज टाईप। सो द मेन एम ऑफ विंडो डिस्प्ले इज टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ कस्टमर अँड थस टू प्रोव्हाइड और प्रमोट द सेल। तर इनडायरेक्टली काय होतं आहे की ड्यू टू दॅट विंडो डिस्प्ले और दॅट शोरूम अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ पीपल्स और द अट्रॅक्शन ऑफ अ कस्टमर अँड ड्यू टू दॅट इन्क्रीज इन अ सेल इज अकर। अपार्ट फ्रॉम दॅट इट क्रिएट्स अ गुड इम्प्रेशन रिगार्डिंग दॅट रिटेल फार्मसी और रिगार्डिंग दॅट शॉप इन द माइंड ऑफ द कस्टमर। दिस इज नथिंग बट अ विंडो डिस्प्ले। सो द फॉलोइंग आर द प्रिन्सिपल ऑफ विंडो डिस्प्ले शुड बी केप्ट इन द माइंड। तर जेव्हा आपण विंडो डिस्प्ले सेटअप करतो आहे तर काही प्रिन्सिपल आहेत की जे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे, की ते युटिलाइज करून किंवा त्याचा उपयोग करून आपण एक प्रॉपर विंडो डिस्प्ले हा तयार करू शकतो। सो द फर्स्ट दॅट इज इट शुड रिफ्लेक्ट द कॅरेक्टर ऑफ फार्मसी, दॅट इज अ इनसिग्नस साईन। सो दॅट विंडो डिस्प्ले should reflect the character of pharmacy. For this purpose, insignia sign, that is a cross sign, is there. So due to that cross sign, we can identify or customer can identify the retail pharmacy shop or pharmacy shop. Then second principle, that is it should display seasonal item. तर जे विंडो डिस्प्ले तुम्ही करणार किंवा विंडो डिस्प्लेमध्ये सीजनल आयटम, सपोज की विंटर सीजन आहे तर विंटर सीजनमध्ये लागणारे जे आयटम्स आहेत ते त्या विंटर सीजनमध्ये लागणारे आयटम आपण त्या विंडो डिस्प्लेमध्ये प्लेस करणार, की ड्यू टू दॅट इट अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ अ कस्टमर अँड इझिली सेलिंग ऑफ दॅट प्रॉडक्ट इज ऑकर थ्रू दॅट विंडो डिस्प्ले। देन नेक्स्ट प्रिन्सिपल, दॅट इज द विंडो डिस्प्ले शुड बी वेल लाईट ड्युरिंग नाईट। तर जे विंडो डिस्प्ले असणार आहे त्याची एक प्रॉपर लाईटिंग तिथं असायला पाहिजे, ड्यू टू प्रॉपर लाईटिंग द अट्रॅक्शन ऑर इट अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द कस्टमर। देन नेक्स्ट दॅट इज
द विंडो डिस्प्ले और द इट शुड शोज द प्राइस ऑफ आयटम. तर जे विंडो डिस्प्लेमध्ये जे आयटम्स ठेवलेले, ज्या गुड्स ठेवलेल्या आहेत, जे प्रॉडक्ट ठेवले, तर त्या प्रॉडक्टची, त्या गुड्सची, त्या आयटमची प्राईस तिथं असणं आवश्यक आहे. द नेक्स्ट प्रिन्सिपल दॅट इज डिस्प्ले इन द विंडो शुड बी चेंज फ्रिक्वेंटली टू गिव अ फ्रेशनेस अँड न्यूनेस टू द डिस्प्ले. तर जे आयटम्स, ज्या गुड्स त्या विंडो डिस्प्लेमध्ये प्लेस केलेल्या आहेत, तर त्या प्रॉपरली किंवा एक रेग्युलरली चेंज करणं किंवा फ्रिक्वेंटली चेंज करणं, त्यांची पोझिशन, त्यांचं लुक किंवा त्यांची जी सजावट असणं, तर ती एक प्रॉपरली चेंज करणं किंवा फ्रिक्वेंटली चेंज करणं. का? कारण की इट गिव अ फ्रेशनेस, इट गिव अ न्यूनेस टू दॅट डिस्प्ले ॲज वेल ॲज टू दॅट शॉप. देन नेक्स्ट प्रिन्सिपल दॅट इज इट शूड इन्क्लूड सर्टन मूव्हिंग ऑब्जेक्ट्स इफ इट इज कॉम्पॅटिबल विथ द डिस्प्ले. तर त्या डिस्प्लेमध्ये ज्या मूव्हिंग आयटम्स आहेत किंवा ज्या मूव्हिंग गुड्स आहेत किंवा मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत, त्या असणं आवश्यक आहे. अँड देन लास्ट प्रिन्सिपल दॅट इज द विंडो डिस्प्ले शुड बी डेकोरेटिव्ह बॅकग्राऊंड. तर जे विंडो डिस्प्ले असेल त्याचा बॅकग्राऊंड जो असणार एक डेकोरेटिव्ह असेल, एक वेल लाईटेड तिथं असायला पाहिजे, वेल कलर्ड असेल, किंवा वॉलपेपर्स जे असेल त्या प्रॉपर असायला पाहिजे, थर्माकॉल्स किंवा फ्लॉवर्स ऑफ गुड क्वालिटी किंवा स्टेन क्लॉथ तिथं असायला पाहिजे, की ड्यू टू दॅट जे डिस्प्ले तयार होणार आहे किंवा जे विंडो डिस्प्ले तयार होणार आहे ते एक वेल कलर्ड, एक वेल अट्रॅक्टिव्ह विंडो डिस्प्ले तिथं तयार होईल. सो फॉर दॅट पर्पज द कलर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ विंडो डिस्प्ले. जर अट्रॅक्टिव्ह विंडो डिस्प्ले करायचं आहे तर अट्रॅक्टिव्ह विंडो डिस्प्ले करत असताना कलर जो असणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ कलर, दॅट कॉम्बिनेशन ऑफ कलर और कलर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ विंडो डिस्प्ले. सो दॅट कलर हेल्प द अटेन्शन ऑफ अ कस्टमर्स और अरेस्ट द अटेन्शन ऑफ अ कस्टमर. सो कलर हॅव अ अटेन्शन व्हॅल्यू इन अ फॉलोइंग ऑर्डर. तर जे कलर प्लेस करणारे किंवा कॉम्बिनेशन ऑफ कलर जे ठेवणार आहेत इन अ विंडो डिस्प्ले, तर एक प्रॉपर ऑर्डरमध्ये किंवा एक प्रॉपर वेमध्ये ते असायला पाहिजे. द ब्राईटनिंग किंवा ब्रिलियंट लाईट इन विंडो डिस्प्ले अट्रॅक्ट द पीपल्स. जे ब्रिलियंट लाईट असणार आहे, दॅट ब्रिलियंट लाईट अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ पीपल्स. देन कलर लाईटिंग ऑफ एन्टायर विंडो डिस्प्ले और एन्टायर विंडो इज नॉट इफेक्ट और इज नॉट इफेक्टिव्ह फॉर ड्रग स्टोर. तर कम्प्लीट लाईटिंग सुद्धा असणं अनिवार्य नाही किंवा मीन्स कम्प्लीट लाईटिंगसुद्धा असायला नको. अँड लास्ट वन दॅट इज ओनली नॉन इथिकल प्रॉडक्ट शुड बी डिस्प्ले इन अ विंडो डिस्प्ले. तर जे नॉन इथिकल प्रॉडक्ट आहे, दॅट इज अ होम रेमेडीचे जे प्रॉडक्ट आहे किंवा डेली यूजचे जे प्रॉडक्ट आहे, तेच प्रॉडक्ट तुम्ही विंडो डिस्प्लेमध्ये प्लेस करू शकता. सपोज की आयोडेक्स असेल, विक्स असेल किंवा पावडर्स असतील किंवा जे डेली रुटीनचे प्रॉडक्ट आहे, होम रेमेडीचे जे प्रॉडक्ट आहे, तर तेच प्रॉडक्ट आपण विंडो डिस्प्लेमध्ये प्लेस करू शकतो. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ विंडो डिस्प्ले. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज अ इट इज अ गुड मेथड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. तर एक जनरली विंडो डिस्प्ले दिस इज अ सायलेंट सेल्समन, आपण त्याला म्हणतो की सायलेंट सेल्समन, की प्रॉपरली किंवा एक अट्रॅक्टिव्ह विंडो डिस्प्ले जर तयार केला तर ड्यू टू दॅट एक सेल प्रमोशन तिथं होतं आहे, ॲज वेल ॲज तिथं ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा होते. सो ड्यू टू दॅट सेल प्रमोशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ विंडो डिस्प्ले ऑफ दॅट प्रॉडक्ट इन्क्रीजेस द सेलिंग ऑफ दॅट प्रॉडक्ट. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट मेक्स अ ड्रग स्टोर मोर डेकोरेटिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह. तर ड्यू टू अ प्रॉपर विंडो डिस्प्ले द लुक ऑफ दॅट ड्रग स्टोर, द लुक ऑफ दॅट फार्मसी और द लुक ऑफ दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन गेट अट्रॅक्टेड और डेक और मेक अ डेकोरेटिव्ह. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ अ कस्टमर. तर जर प्रॉपर विंडो डिस्प्ले राहिला तर ड्यू टू दॅट प्रॉपर विंडो डिस्प्ले इट अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ अ कस्टमर. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट ॲक्ट्स ॲज अ सायलेंट सेल्समन. तर विंडो डिस्प्ले जो आहे, दॅट विंडो डिस्प्ले इज ॲक्ट्स ॲज अ सायलेंट सेल और सायलेंट सेल्समन फॉर प्रमोशन ऑफ अ सेल. तर विदाऊट एनी एफर्ट्स सेलिंग ऑफ गुड्स ह्या होत असतात, अँड दॅट्स वाय दॅट विंडो डिस्प्ले इज कॉल्ड ॲज अ सायलेंट सेल्समन. की जिथं बोलायची आवश्यकता राहणार नाही, जिथं तुम्हाला काही डेमॉन्स्ट्रेशन करायची आवश्यकता राहणार नाही, फक्त प्रॉपरली एक अट्रॅक्टिव्ह वेनं
त्या गुड्स जे असणार आहेत, जे काही प्रॉडक्ट असणार आहे, त्या विंडोमध्ये डिस्प्ले करा. आणि ड्यू टू दॅट दॅट विंडो डिस्प्ले ॲक्ट्स ॲज अ सायलेंट सेल्समन. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट क्रिएट्स अ गुड इम्प्रेशन ऑन द कस्टमर वेन ही एंटर्स इन द ड्रग स्टोअर. तर जेव्हा एखादा कस्टमर ड्रग स्टोअरमध्ये एंट्री करणार आहे, तर ड्यू टू द प्रॉपर विंडो डिस्प्ले इट क्रिएट्स अ गुड इम्प्रेशन इन द माइंड ऑफ दॅट कस्टमर, विच इज अ पॉझिटिव्ह थिंग फॉर दॅट ड्रग स्टोअर. दिस इज रिगार्डिंग अ विंडो डिस्प्ले. थँक्यू.